हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। जलगांव की बेस्ट जिम आज की सेकंड एनिवर्सरी के अवसर पर 1 ईयर मेंबरशिप के साथ पर्सनल ट्रेनिंग फ्री। एब्स जिम, खांदे सेंट्रल मॉल, जलगांव। सेना आणि भाजपच्या महायुतीला जनतेने भरभरून मत दिले, मात्र तरीही आपसातील वादामुळे युतीचे सरकार स्थापन होत नसल्याने हा जनाधाराचा अपमान आहे, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली। भाजपला 104 जागा मिळून सुद्धा ते विरोधी पक्षात बसतील, तर सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारख्या पक्षांना कमी जागा असून सुद्धा ते सत्तेत बसतील असं काहीसं आगळंवेगळं सध्याचं चित्र दिसत आहे, असंही त्यांनी म्हटलंय। भाजपच्या या घडामोडीत खडसे कुठे दिसत नाहीत यावर बोलताना खडसे यांनी म्हटलंय की सध्या भाजपात अनेक चांगले अनुभवी आणि नवीन नेतृत्व तयार झाले असल्याने त्यांना आता माझी गरज राहिली नसावी, असा उपरोधिक टोला देखील खडसे यांनी लगावला आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज, मराठी। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं एकत्रीकरण न झाल्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 105 सिंगल लार्जेस्ट पार्टी असताना सुद्धा सरकार स्थापन करू शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली। वास्तविक पाहता हा जनादेश जो आहे त्याचा अवमान आहे। या ठिकाणी दोघांनी मिळूनच या ठिकाणी सत्तेमध्ये यायला हवं होतं, पण दुर्दैवाने या ठिकाणी झालेलं नाही। म्हणजे आता पुढच्या कालखंडामध्ये जर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती जरी झाली तरी या ठिकाणी जे सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणजे जे बहुमतामध्ये आहे ते विरोधी पक्षात दिसतील आणि जे अल्पमतामध्ये आहे ते सरकारमध्ये दिसतील असं विचित्र चित्र दिसू शकतं। पण आता पाहायचं पुढे काय घडामोडी होतात, अजून निश्चित नाही आहे की काँग्रेस पाठिंबा देईल की नाही, यांची अलायन्स होईल की नाही, त्यामुळे आता काय घडतं आहे त्यानंतर आपल्याला प्रतिक्रिया देणं योग्य होईल। पण या ठिकाणी हे निश्चित आहे की महाराष्ट्रातील जनतेने जनादेश जो दिला आहे तो महायुतीला दिलेला आहे। महायुतीचा जर मुख्यमंत्री झाला असता तर आम्हाला अधिक आनंद वाटला असेल। कुठेतरी राज्याच्या राजकारणात नाथाहो नाही, त्यामुळे पक्षांवर ही वेळ आलेली आहे का अशी जरी चर्चा आहे, काय सांगाल? मला वाटतं की अशी स्थिती माझ्यापेक्षा मान्यवर माणसं, अनुभवी माणसं, सिनियर माणसं भारतीय जनता पार्टीकडे मला बघायला मिळाले। आता त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज भारतीय जनता चरापते चाललेली आहे। कदाचित तसं माणसं बदलत असतात, त्या त्या ठिकाणची स्थिती बदलत असते आणि आवश्यकतेनुसार नेत्या तयार होतात। तसे आता नवीन नेतृत्व तयार झालेलं आहे, त्यामुळे नाथाबोची गरज कदाचित गरज भासली। वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती। रतनलाल सी भावनाथ ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।